पारंपरिक उपजीविकेच्या माध्यमातून मच्छीमार संस्था व धीवर समाजाने विविध प्रकारची मच्छी बीज मच्छीमार संस्था अंतर्गत येणाऱ्या खासगी व सरकारी तलावात सोडली होती. मात्र या वर्षीच्या संततधार पावसानं व अतिवृष्टीनं चिमूर नागवीड तालुक्यातील तलाव तुडुंब भरून काही तलाव फुटले आहे आणि अनेक तलावातील मच्छी बीज वाहून गेले. मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने मच्छीमार संस्थांच्या खासगी व सरकारी तलावांची लीज सरसकट माफ करावी अशा आशयाच्या विविध मागण्यांसाठी धीवर समाजाने मोर्चा गुरुवारला तहसील कार्यालयावर काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व एकलव्य सेना धीवर भोई केवट समाज संघटनांचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश नाणे यांनी केलं होतं. चिमूर नागवीड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना प्रति हेक्टर 25,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी, दरवर्षी मच्छीमार संस्थांना 20,00,000 रुपये अनुदान देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात विमुक्त भटक्यांना राजकीय आरक्षण देण्यात यावं, तालुक्याच्या ठिकाणी विमुक्त भटक्यांसाठी निवासी शाळांची व्यवस्था करण्यात यावी, नर्सिंग इंजिनिअरिंग मेडिकल कोर्सेसच्या अभ्यासक्रमास विमुक्त भटक्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, जिल्हा व तालुका स्तरावर महर्षी वाल्मिकी देवस्थानचे जमिनीचे पट्टे देण्यात यावे, मच्छीमार संस्था सदस्यांना घरकुल मिळाले पाहिजे, जिल्ह्यातील संपूर्ण मच्छीमार संस्थांचे तलाव व जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तलावांची लीज सरसकट माफ करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले. या मोर्चात एकलव्य विद्यार्थी संघटना, चंद्रपूर जिल्हा चिमूर नागभीड तालुक्यातील मच्छीमार संस्था व बहुसंख्य धीवर भोई समाजाचा समावेश होता. दरम्यान एकलव्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश नाणे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. यावर्षी परिस्थिती कशी आली आहे धीवर समाजाच्या मासेमार संस्थांचे तलाव फुटले. आमच्या डोळ्यासमोर 4 किलो 5 किलो 10 किलो ते नग असा पडत होता. संपूर्ण तलाव खाली झालेला आहे. पण म्हणलं अरे या पोर्टेल सर, मग तो जिल्हा परिषदचा असो, पंचायत समितीचा असो, आमच्या पेगेदार बांधवांचा असो किंवा मत्स्य सोसायटींचा असो, सगळे तलाव खाली झाले आहे. आमच्यावर मोठा संकट आलेला आहे आणि जेव्हा जेव्हा संकट येतो तेव्हा तेव्हा आपण हातपाय हालवतो आणि हालवलेच पाहिजे.